नमस्कार मित्रांनो तर आपण आजच्या भागात मराठी जी के क्वेश्चन अतिशय सोपे असे आणि परीक्षेला अतिशय उपयुक्त ठरणारे असे प्रश्न पाहणार आहोत तर ते प्रश्न पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतील तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू हा जिल्हाधिकारी असतो ऑप्शन दुसरा प्रश्न पुढचा सन सतराशे बहात्तरमध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सन या सतराशे जिल्हा जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग्स यांनी केली ऑप्शन दुसरा प्रश्न पुढचा जिल्हा अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जिल्हा अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण हे विभागीय आयुक्तांचे असते ऑप्शन पहिला प्रश्न पुढचा कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे औरंगाबाद या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ऑप्शन दुसरा प्रश्न पुढचा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न पुढचा जिल्हाधिकारी हा डॅश डॅश दर्जाचा अधिकारी असतो तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी हा आय ए एस दर्जाचा अधिकारी असतो ऑप्शन तिसरा प्रश्न पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल व वर्ष कधीपासून सुरू झाले तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष हे एक ऑगस्टपासून सुरू झाले ऑप्शन पहिला तर मित्रांनो आर व्ही वर्ल्ड या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद